प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीस विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी तिथी भगवान श्री गणेशांना समर्पित आहे आणि या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशांची पूजा केली जाते संकष्ट चतुर्थी जर मंगळवारी असेल तर अशा चतुर्थीस अंगारकी संकष्टी चतुर्थी असा म्हणण्याचा प्रघात आहे मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती मनोभावे संकष्टी चतुर्थीचं व्रत करते त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना सर्व इच्छांची पूर्ती भगवान श्री गणेश नक्की करतात आणि त्या व्यक्तीच्या प्रत्येक का कामात जे काही अडथळे येतील ते अडथळे दूर होऊन कामामध्ये यश मिळतं आणि म्हणूनच या संकष्टी चतुर्थी व्रताचं हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे मित्रांनो आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत की संकष्टी चतुर्थी व्रत कुणी करावं हे व्रत केल्याने कोणते लाभ होतात या व्रताचे काही महत्वाचे नियम संकष्टी चतुर्थीमध्ये कोणत्या कोणते पदार्थ खायला हवेत आणि कोणते पदार्थ खाणं आपण कटाक्षाने टाळायला हवं अगदी संपूर्ण माहिती थोडक्यात आता आपल्याला घ्यायची आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करावं आणि जर शक्य असेल तर, तर स्वच्छ पिवळ्या रंगाची वस्त्र म्हणजेच कपडे परिधान करावेत त्यानंतर आपण भगवान श्री गणेशांची विधिवत पूजा करावी ही पूजा करताना आपण गणपती बाप्पांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करू शकता या गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपण धूपदीप अगरबत्ती दाखवावी पिवळ्या रंगांच्या फुलांची जर माळ असेल तर ही माळ आपण अर्पण करावी गणपती बाप्पांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे गणपती बाप्पांना तिलक करावा सोबतच थोडेसे अक्षत अर्पण करावेत आणि संकल्प घ्यावा की आपण हे व्रत करत आहोत मित्रांनो या दिवशी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी भगवान श्री गणेशांच्या मंत्रांचा जप करा गणेश स्तोत्र वाचा गणेश चालिसाचा पाठ करा गणेश स्तुतीचा पाठ करा या सर्व गोष्टी आपणावरती भगवान श्री गणेशांची कृपा बरसवतात सर्वात शेवटी आपण भगवान श्री गणेशांची आरती करायची आहे त्यांना दुर्वा अर्पण करायची आहेत असं म्हणतात की भगवान श्री गणेशांना दुर्वा अर्पण केल्याने त्यांची असीम कृपा नक्की बरसते गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून भोग म्हणून आपण पिवळ्या रंगाची मिठाई जर असेल तर या मिठाईचा भोग लावू शकता नैवेद्य ठेवू शकता किंवा बेसनाचे लाडू जर आपण केले तर ते अत्यंत योग्य ठरतात अनेकांची अशी मान्यता आहे की एकवीस बेसनाचे लाडू अर्पण करायला हवे मात्र असा कुठेही नियम नाही केवळ पाच बेसनाचे लाडू जरी आपण अर्पण केले तरी सुद्धा ते पुरेसे असतात मित्रांनो भगवान श्री गणेशांची म्हणजे गणपती बाप्पांची पूजा अर्चा झाल्यानंतर आपण संपूर्ण कुटुंबियांसहित त्यांच्या पाया पडावं त्यांना प्रणाम करावा आणि सर्व सदस्यांनी मनोकामना आपली बोलून दाखवावी इच्छा बोलून दाखवावी मंगलकामना करावी आणि जेव्हा रात्री चंद्र उगवेल चंद्रोदय होईल तेव्हा या चंद्रास अर्घ्य देऊन आपण आपलं हे व्रत पूर्ण करू शकता मित्रांनो या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रत्येक महिन्यात आपले जे हिंदू महिने आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ प्रत्येक महिन्यात जी संकष्ट चतुर्थी येते तिचं वेगवेगळं महात्म्य आहे पुढे येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये हे महात्म्य आपण अगदी सविस्तर जाणून घेऊ आणि त्यासाठी विनंती आहे की आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला आपण जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन म्हणजे बेल आयकॉन अवश्य प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील मित्रांनो गण संकष्ट चतुर्थी व्रतामध्ये नक्की काय खावं आणि कोणत्या गोष्टी खाऊ नयेत खरं तर जर तुम्ही चतुर्थी धरलेली असेल चतुर्थीचा उपवास करत असाल तर आपण फलाहार करा फळे खा फळे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे तुम्ही या ठिकाणी मिठाचा जर वापर करणार असाल तर सैंधव मीठ मिळतं ज्याला उपवासाचं मीठ असं म्हणतात याचा वापर करा किंवा आपलं साधं जे समुद्री मीठ आहे ते सुद्धा चालतं मात्र काळ्या मिठाचा वापर या ठिकाणी चुकूनही करू नका या चतुर्थी व्रतात आपण शाबुदाना या शाबुदाण्याचा वापर करू शकता दही वगैरे जे आंबट पदार्थ आहेत हे खाल्ले तरीसुद्धा ते चालतं रसदार जी फळे आहेत त्यांचंही सेवन करा कारण व्रत उपवास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या शरीरातील बरंचसं पाणी जल हे कमी होतं आणि हा ते भरून काढण्यासाठी ही रसदार फळे आपल्याला फार मदत करतात संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये दिवसभरात तुम्हाला जेव्हा कधी थकवा जाणवेल कमजोरी वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही चहासारख्या पेयांचं ही पेय तुम्ही घेऊ शकता मित्रांनो एक महत्वाची गोष्ट कोणत्या गोष्टी खाऊ नयेत या ठिकाणी अनेक जण संभ्रमात असतात तर संकष्टी चतुर्थीच्या व्रतास ज्या जे पदार्थ जमिनीच्या खाली उगवतात जमिनीच्या हात उगवतात जसं की मुळा असेल गाजर असेल कांदा असेल किंवा जे बीट असतं लाल रंगाचं बीट तर हे पदार्थ खाण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे सोबतच जसं मी यापूर्वी सांगितलं की काळ्या मिठाचासुद्धा उपयोग हो या ठिकाणी आपण कमीत कमी करावा त्याऐवजी आपण सैंधव मीठ ज्याला उपवासाचं मीठ असं म्हणतात किंवा समुद्री मिठाचा वापर करू शकता कोकणसारख्या भागामध्ये कटहल ज्याला म्हणतात फणस तर या सुद्धा वापर करू नये फणस खाऊ नये असं सांगितलं आहे किंवा फणसापासून बनलेली कोणतीही चीज वस्तू पदार्थ हा खाण्यास मज्जाव केलेला आहे पापड असतील चिप्स असतील किंवा यासारखे जे पदार्थामध्ये मसाल्यांचा वापर फार मोठ्या प्रमाणात असतो त्यांचाही वा उपयोग हो आपण या व्रतामध्ये खाण्यासाठी करू नये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही चतुर्थीचं व्रत करताय तर तुळशीचा वापर तुळशीची पानं असतील किंवा तुळशीच्या ज्या मंजुळा असतात यांचा वापर आपण चुकूनही करू नका कारण तुळशीचं आणि श्री गणेशांचं सख्य नाही आहे त्यांच्यामध्ये वैरभाव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण तुळशीचा वापर चुकनंही करू नका तुळसी भगवान श्री श्री विष्णूंच्या पूजेमध्ये त्यांना भोग लावताना नैवेद्य अर्पण करताना तिचा वापर केला जातो मात्र भगवान श्री गणेश असतील किंवा शिवशंकर असतील भोलेनाथ असतील माता पार्वती असतील तर जो शिवपरिवार आहे कार्तिकेय असतील तर यांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर हा वर्ज्य आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा या दिवशी आपण किंवा आपल्या घरातील कोणताही सदस्य तामसिक भोजन करणार नाही म्हणजे मांसाहार असेल किंवा जास्त मसालेदार पदार्थ कांदा लसूण असेल यांचीही आपण विशेष काळजी घ्यायला हवी या दिवशी कुणाचंही उष्ट म्हणजे ज्या एकमेकांचं उष्ट आपण खाणं शक्यतो टाळावं आणि कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासूनसुद्धा आपण लांब राहायला हवं या संकष्टी चतुर्थी व्रताचं मित्रांनो फार मोठं महात्म्य आहे असं म्हणतात की भगवान श्री गणेश जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीचं व्रत करते त्या व्यक्तीला भगवान श्री गणेश प्रत्येक संकटातून बाहेर काढतात संकटातून आपली मुक्ती करतात आणि सोबतच सर्व प्रकारच्या मनोकामनांची सुद्धा पूर्ती करतात मात्र त्यातल्या त्यात जर तुमच्या विवाहामध्ये काही बाधा येत असतील विवाहासंबंधी काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत अवश्य करा भगवान श्री गणेशांच्या कृपेने जीवनामध्ये सुख समृद्धी जर प्राप्त करायची असेल तर त्यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील किंवा विवाहाशी संबंधित मोठे दोष असतील किंवा शिक्षणासंबंध तुमच्या मुलाबाळांचं जर शिक्षण व्यवस्थित चालत नसेल आ... विद्यार्जनामध्ये म्हणजेच शिक्षण प्राप्त करण्यामध्ये काही अडचणी येत असतील अभ्यास व्यवस्थित होत नसेल करिअरमध्ये काही अडचणी असतील तर अशा लोकांनी सुद्धा अशा तरुण तरुणींनी सुद्धा हे संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्यास काहीही हरकत नाही भगवान श्री गणेशांच्या कृपेने कारण चौसष्ट कलांचे अधिपती देवता आहेत भगवान श्री गणेश भगवान श्री गणेश देवांमध्ये प्रथमेश आहेत चौसष्ट कलांचे अधिपती आहेत सुमुख एकदंत कपिल गज लंबोदर विकट विघ्ननाशक विनायक धुम्र केतू भालचंद्र गजानन अशी भगवान श्री गणेशांची अनेक नावे प्रसिद्ध आहेत मित्रांनो या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपणावर भगवान श्री गणेशांची गणपती बाप्पांची असीम कृपा बरसो याच मनोकामनेसह धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नमो नारायणा